आता बातमी आहे उस्मानाबादेतून। केंद्र सरकार हे राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार पाडण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करून नेत्यांना धमकावण्याचा प्रयत्न करत आहे। राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना केंद्रीय सत्तेचा गैरवापर करत ईडीच्या माध्यमातून त्रास दिला जात आहे असा घणाघात आज झालेल्या आंदोलनामध्ये करण्यात आलाय। आज महाविकास आघाडीच्या तीनही पक्षांच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी ईडी आणि केंद्र सरकारच्या निषेधार्थ उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी केली। प्रथमच जिल्ह्यातील महाविकास आघाडी एकत्र आल्याचं दिसून आलं। यावेळी शिवसेनेचे खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट धीरज पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रताप पाटील यांच्यासह असंख्य पदाधिकारी उपस्थित होते। सरकारी यंत्रणाचा गैरवापर केंद्र सरकारच्या माध्यमातून मला वाटतंय ह्याच्या पूर्वीच्या कुठल्याही सरकारमध्ये केला गेला नव्हता, इतक्या मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी केला जाऊ लागलाय। ईडी असेल, सीबीआय असेल, यांच्या माध्यमातून महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांना त्या ठिकाणी जाणीवपूर्वक टार्गेट करून हा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातोय। आणि ह्याच्या पाठीमागचं एकमेव कारण जर कुठलं असेल तर ज्या पद्धतीनं या तीन पक्षाचं सरकार स्थापन झाल्याच्या नंतर हे सरकार महिनाभर टिकतंय, दोन महिन्यावर टिकतंय, ह्या महिन्यात जातंय, ती तारीख दिली जाते, हे सगळं करून सुद्धा हे महाविकास आघाडीचं सरकार अडीच वर्ष झालं अतिस्थिर स्थिर राहून त्या ठिकाणी सर्वसामान्य जनतेसाठी काम करतंय, हे सरकार काही केल्या पडत नाही याचा राग मनात धरून ते पाडण्यासाठी अशा पद्धतीनं केंद्र सरकारच्या आधिपत्याखालील सरकारी यंत्रणाचा गैरवापर करून या पद्धतीनं धाडी टाकल्या जातात, त्यांना प्रेशराईज केलं जातंय। आणि मला वाटतंय असं किती जरी प्रयत्न केला तरी लोकशाहीच्या माध्यमातून लोकांना हे दिसतंय। मला वाटतंय तक्रार द्यायची त्याच्यापेक्षा तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या मालकीची जी तेरणा ट्रस्ट होती ती खाजगी मालकीची कशी झाली, त्या तेरणा ट्रस्टच्या माध्यमातून आज लोकांनी स्वतःची घरं कशी भरली ह्याच्या बाबतीत सुद्धा तक्रार द्यायचं धारिष्ट जर त्यांचं असेल तर ती त्यांनी द्यावी। महाविकास आघाडीचे अल्पसंख्याक मंत्री माननीय श्री नवाबजी मलिक यांची जे ईडीकडून अटक झालेली आहे, सर्वप्रथम मी महाविकास आघाडी आणि जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने निषेध करतो। केंद्र सरकार या ईडीच्या माध्यमातून दबाव टाकून महाविकास आघाडीतल्या सर्व नेत्यांवर दबाव टाकत आहे। आजपर्यंत 70 वर्ष जे केंद्रात काँग्रेसचं सरकार होतं पण त्यांनी कधीही अशा प्रकारची ईडी किंवा सीआयडी चौकशी कुठल्याच पक्षाच्या बाबतीत दाखवली नाही, त्यामुळं मला या ठिकाणी फक्त हे आघाडीचं महाविकास आघाडीचं यश पाहून त्यांच्या पोटात या ठिकाणी मला वाटतंय बीजेपी सरकारच्या पोटात दुखत आहे म्हणून या ठिकाणी ते अशा पद्धतीनं ईडीची चौकशी लावत आहेत। मंत्री नवाब मलिक यांना चुकीच्या पद्धतीनं आणि खोट्या केसेसखाली ईडीनं जी अटक केली त्याचा मी काँग्रेस पक्ष आणि आघाडीतर्फे निषेध करतो, कारण हे व्यवहार 2005 त्यांनी फंडिंग केलेलं नाही, ज्या ठिकाणी देणगी दिली जाते त्याला फंडिंग म्हणते आणि हे चुकीचं फडणवीस सरकारसुद्धा आणि स्वतः फडणवीससुद्धा बाहेर बोलत आहेत त्याचाही मी निषेध करतो। आज आपल्या शहरात महाविकास आघाडीचे सर्व कार्यकर्ते नेते आदरणीय मलिक साहेबांची चुकीची अटक झाली त्याचा निषेध करण्यासाठी उत्सुक सर्वजण उपस्थित आहेत। आपण बघतो गेल्या 2.5 वर्षापासून हे महाविकास आघाडीचं सरकार जनतेचं जे चांगले उपक्रम आवडलेले आहेत हे कुठंतरी हे स्थिर सरकार असंच 5 वर्ष पुढचे पुन्हा आणखीन 1-2 टर्म चालल त्याबद्दल यात शंका नाही आणि त्याच्यामुळंच हा खोळसाळपणा करा चालू आहे।